नमस्कार विद्यार्थी मित्र हो। मॅथ्स क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी डी जे वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण टेन्थ मॅथ्स टूमधील थर्ड चॅप्टर सर्कल कंटिन्यू करीत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिसेट थ्री पॉईंट फोर ज्या अंतर्गत इन्स्क्राईब्ड अँगल इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय इन्स्क्राइब्ड अँगल थर्म आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या प्रॉपर्टीज याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत सो लेट्स गेट स्टार्ट इट ओके okay स्टुडंट्स एट फर्स्ट आपण इन्स्क्राईब अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क के याच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ इन्स्क्राईब्ड अँगल कशाला म्हटलं जातं पहा ज्या अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर आहे आणि त्या अँगलच्या ज्या साइड्स आहेत त्या सर्कलच्या जर सिकेंड्स असतील तर अशा अँगलला आपण इन्स्क्राईब अँगल म्हणणार म्हणजेच हा जो अँगल ए डी बी दिसतो याचा व्हर्टेक्स डी हा सर्कलवर आहे आणि ही साईड डी असो किंवा डी बी असो ती त्या सर्कलला इंटरसेक्ट करून जाते म्हणजेच ती सिकेंड आहे देन वी से दॅट अँगल ए डी बी इज द इन्स्क्राईबड अँगल फक्त म्हणत असताना असं म्हणतात तो की in हा जो अँगल इन्स्क्राईब झाला आहे कशामध्ये इन्स्क्राईब झाला आहे या सर्कलमध्ये म्हणजे सर्कलच्या या आर्कमध्ये इन्स्क्राईब झाला आहे त्यामुळे बोलत असताना असं बोलतात अँगल ए डी बी इज इन्स्क्राईब्ड इन द आर्क ए डी बी म्हणजे हा अँगल ए डी बी आर्क एडीबी मध्ये इन्स्क्राईब झालेला आहे इथं सेकंड स्टेजला काही फिगर्स दिलेले आहेत ज्यामध्ये फर्स्ट फिगरमध्ये हा जो अँगल ए बी सी दिसतो तो सुद्धा इन्स्क्राईब्ड अँगल आहे जो आर्क एबीसीमध्ये इन्स्क्राईब झालेला आहे आणि याच्या पुढच्या फिगर्स दिसतात ज्यामधले अँगल हे इन्स्क्राईब्ड नाही आहेत कारण पहा इथं ही एक टँजंट सॉरी सिकेंड आहे पण तो दुसरी टँजंट दिल्या इथं दोन्ही सेकंड असतील खरं फॉलिटेक्स इंटेरियर पार्टमध्ये इथं दोन्ही सिकेंड्स आहेत परंतु वर्टेक्स हा एक्स्टेरियर पार्टमध्ये इथं सुद्धा एक्सटेरियर पार्ट पार्टमध्ये आहेत मग इथं एक टँजंट आहे एक सेकंड आहे किंवा इथं दोन्ही टँजंट आहेत परंतु वर्टेक्स हे आउटर साईडमध्ये आहेत सर्कलच्या म्हणून हे सेकंडपासून सिक्स ह्या ज्या फिगर्स आहेत ह्यामधले अँगल हे इन्स्क्राईबड अँगल नव्हेत फक्त ही फिगर आणि ही फिगर यामधले अँगल हे इन्स्क्राईब्ड अँगल्स आहेत मग आता इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हटलं जातं त्यासाठी पुन्हा फर्स्ट फिगर पहा हा जो आत्ता अँगल पाहिला ए डी बी या अँगलच्या इंटेरियर पार्ट मध्ये जो सर्कलचा आर्क येतो तो, तो म्हणजेच हा आर्क ए बी आपण या सर्कलचा विचार केला तर इथं दोन आर्क होतात एक म्हणजे आर्क ए डी बी आणि एक म्हणजे आर्क ए बी जो मायनर आर्क आहे तो मग या आर्कनं या अँगलला इन्स्क्राईब केलंय असं म्हणायचं आणि या आर्कला त्या अँगलनं इंटरसेप्ट केलंय असं म्हणायचं दॅट इज मीन्स अँगल ए डी बी इज इन्स्क्राईब इन द आर्क ए डी बी अँड आर्क ए बी इज इंटरसेप्टेड बाय द अँगल डी बी म्हणजे या अँगलनं याला इंटरसेप्ट केलं म्हणजे अँगलच्या आत सर्कलचा जो काही भाग येणार म्हणजे जो आर्क असेल त्या आर्कला त्या अँगलनं इंटरसेप्ट केलेला आर्क म्हणजेच इंटरसेप्टेड आर्क असं म्हणणार इथं खाली दिलेले फिगर जर ऑब्झर्व्ह केल्या तर यामध्ये हा जो आर्क ए सी दिसतो तो या अँगल न इंटरसेप्ट केला इथून पुढच्या अँगल फिगर्समध्ये इन्स्क्राईब्ड अँगल जरी दिसत नसेल तरी इंटरसेप्टेड आर्क असतातच हा अँगल कसाही असो इन्स्क्राईब्ड असो अथवा नसो यानं एवढा सर्कलचा पार्ट इंटरसेप्ट केला आहे म्हणजे हा त्याचा इंटरसेप्टेड आर्क झाला किंवा या बी अँगलचा हा इंटरसेप्टेड आर्क झाला या बी अँगलचा जर विचार केला तर यानं त्या सर्कलचे दोन दोन आर्क के इंटरसेप्ट केलेले आहेत सेम वे या फिगरमध्ये सुद्धा हे दोन आर्क इंटरसेप्ट झालेले आहेत जर आपण ही लास्ट फिगर पाहिली तर हा जो अँगल बी दिसतो दोन्ही टँजंट असल्यामुळं टोटल सर्कलच इंटरसेप्ट झालेला आहे असा त्याचा अर्थ असतो म्हणजे इथंपर्यंतच्या भागामध्ये तुमची एक गोष्ट लक्षात आली का पहा इन्स्क्राईब्ड अँगल सांगत असताना तो कशामध्ये इन्स्क्राईब झाला आहे तर तेच नाव सांगणार आहे म्हणजेच अँगल ए डी बी इज इन्स्क्राईब्ड इन आर्क ए डी बी बट आर्क ए बी इज इंटरसेप्टेड बाय दी इन्स्क्राईब्ड अँगल ए डी बी मग आता हे जे इन्स्क्राईब्ड अँगल किंवा इंटरसेप्ट आर्क यांचा काय संबंध आहे हे सांगणारा थेरम म्हणजेच इन्स्क्राईब्ड अँगल थेरम तो नेमकं काय सांगतोय ते पाहूया इन्स्क्राईब्ड अँगल थेरम याचं जे प्रूफ आहे ते आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता फक्त तो थेरम काय सांगतो ते पाहूया इथं फिगर जर ऑब्झर्व केली तर इथं जो अँगल दिसतो ए डी बी दिस इज द इन्स्क्राईब्ड अँगल विच इज इन्स्क्राईब्ड इन द आर्क डी बी म्हणजे जो अँगलचं नेम आहे तेच आर्कचं नेम असणार आहे ज्यामध्ये जो इन्स्क्राईब झालेला आहे आणि या आर्कनं ज्याला इंटरसेप्ट केलं आहे म्हणजेच या अँगलच्या आतल्या इंटेरियर पार्टमध्ये जो कोण आर्क आला तो त्याचा इंटरसेप्टेड आर्क झाला दॅट इज मीन्स धिस इन्स्क्राईब अँगल ए डी बी इंटरसेप्ट दी आर्क ए बी या दोघांमध्ये संबंध जाणून घेण्यापूर्वी आपण यापूर्वी सेंट्रल अँगल आणि मेजर ऑफ आर्क याचं रिलेशन असणारा एक प्रॉपर्टी पाहिलेली आहे इथं सी हा सेंटर असेल म्हणजे जो आहे तो आणि सी ए आणि सी बी जर आपण जोडून घेतला तर आपल्याला हा जो अँगल मिळतो ए सी बी ज्याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो यापूर्वी असं शिकलोय की या, या आर्कचं मेजरमेंट म्हणजेच मायनर आर्कचं मेजर हे सेंट्रल अँगल एवढं असतं म्हणजे हा सें सेंट्रल अँगल सपोज हंड्रेड डिग्रीचा असेल तर हा सुद्धा हंड्रेड डिग्रीचा असतो किंवा आर्क हंड्रेड डिग्रीचा असेल तर सेंट्रल अँगल हंड्रेड डिग्रीचं असतो ही प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे आणि आपल्याला हा थेरम असं सांगतोय की याच्याबरोबर हा म्हणजे हा फिफ्टी डिग्रीचा हा इन्स्क्रॅबिड अँगल असणार आहे म्हणजेच इन्स्क्राईब्ड अँगल थेरम काय सांगतो पहा द मेजर ऑफ इन्स्क्राईब्ड अँगल इज हाफ ऑफ दी इंटरसेप्टेड आर्क बाय इट म्हणजे अँगलनं जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे इन्स्क्राईब्ड अँगलनं त्याच्या हाफ त्याचं मेजरमेंट असतं असा हा थेरम सांगतो ज्याला आपण इन्स्क्राईब्ड अँगल थेरम असं म्हणतो दॅट इज मीन्स दी मेजर ऑफ अँड इन्स्क्राईब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट मग यावरच आधारित त्याच्या दोन कोरोलरी आहेत म्हणजे थेरमच्या आधारे जो आपण सब थेरम प्रूव्ह करतो तशा त्या ते दोन कोरोलरी आहेत त्याचा पण अर्थ समजावून घेऊया कोरोलरीज ऑफ इन्स्क्राईब्ड अँगल थेरम आता हे समजावून घेण्यासाठी या दोन फिगर ऑब्झर्व्ह करू फर्स्ट फिगर पहिला पहा हा जो अँगल पी क्यू आर दिसतो जो इन्स्क्राईब्ड अँगल आहे ज्यानं आर्क जो आर आहे तो इंटरसेप्ट केला अँगल पी क्यू आर विच इज इन्स्क्राईब्ड अँगल अँड दॅट अँगल इंटरसेप्ट द आर्क पी टी आर सेम वे हा अँगल पी एस आर जरी चेक केला आपण तर याने सुद्धा तोच आर्क इंटरसेप्ट केला मग आपण पहिल्या त्यां सॉरी एंगल अँगल नुसार हा जर हंड्रेड डिग्रीचा असेल अँगल सॉरी आर्क पी टी आर जर हंड्रेड डिग्रीचा असेल तर हा अँगल फिफ्टी डिग्रीचा असेल कारण इन्स्क्रायब अँगल थेअरम काय सांगतो की तो त्याच्या हाप असतो इंटरसेप्टेड आर्क हाप असतो सेम वे हा सुद्धा हंड्रेडचा हाप असेल म्हणजे हा सुद्धा फिफ्टी डिग्रीचा आला याचाच अर्थ हे दोन्ही अँगल इक्वल मेजरमेंट ची झाले दॅट इज मीन्स अँगल पी क्यू आर इज कॉंग्रंट टू अँगल पी एस आर म्हणजे हे अँगल सगळे कॉंग्रंट झाले सेम वे समजा मी अजून एखादा असा अँगल घेतला असता ज्याची एक साईड पी मधून गेली असती आणि दुसरी जी साईड आहे ती समजा इथून अशी आर मधून गेली असती हा समजा वेगळा अँगल असता सपोज याला मी नाव टी देतोय म्हणजे हा अँगल पी टी आर झाला म्हणजे असे सगळे अँगल जे पी मधून आणि आर मधून जातात आणि ह्या वरच्या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेल्या आहेत ते सगळे अँगल इक्वल असतात कारण हे सगळे अँगल जे आहेत या हे वरचा जो आर्क आहे हा ज्याला आपण पी एस आर किंवा पी क्यू आर असं आर्क म्हणतोय या आर्कमध्ये इन्स्क्राईब झाल्यात आणि त्यांनी पी टी इंटरसेप्ट केलंय इथं कुणामध्ये इन्स्क्राईब झाले आणि कुणामध्ये कशाला इंटरसेप्ट केलं ते कुणा एकदा लक्षात घ्या हे आता तिन्ही जे अँगल काढलेले आहेत दॅट इन्स अँगल पी टी आर असेल पीक्यू आर असेल किंवा पी एस आर असेल हे सगळे अँगल वरील मेजर आर्क मध्ये इन्स्क्राईब झालेले आहेत दॅट इज मीन्स दे आर इन्स्क्राईब इन द आर्क पीक्यू आर अँड ऑल दोज अँगल्स इंटरसेप्ट द पी टी आर मग तो पी टी आर हंड्रेड असल्यामुळं हे सगळे त्याच्या हाफ असतील किंवा इथं जे काही माप असेल त्याच्या हाफ असतील म्हणून ही फर्स्ट कोरोलरी काय सांगते एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले जे सगळे अँगल असतात ते कॉंग्रंट असतात म्हणजेच इक्वल असतात दिस इज द फर्स्ट कोरोलरी इट सेज दॅट अँगल इन्स्क्राईब इन दी सेम आर्क आर कॉंग्रंट हे तिन्ही एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले होते म्हणून कॉंग्रंट आहेत आता ही सेकंड कोरोलरी पाहत असताना पुन्हा फिगर थोडी ऑब्झर्व्ह करूया दिस इज द सर्कल विथ सेंटर एम सो एसी इज द डायमीटर मग एसी डायमिटर असेल तर आर्क एबीसी हा सेमी सर्कल झाला किंवा आर्क सी हा सुद्धा सेमी सर्कल झाला म्हणजे इथं हा जो अँगल दिसतो जो अँगल ए बी सी आहे हा ए बी सी अँगल आर्क ए बी इन्स्क्राईब झालाय आणि त्यानं आर्क एक्स सी हा जो आहे याला इंटरसेप्ट केलाय संपूर्ण सर्कलचं जे मेजर असतं ते थ्री सिक्स्टी असतं याचा अर्थ सेमी सर्कलचं वन एटी येणार वन एटीच्या हाफ असेल कारण इन्स्क्रायब अँगल थेरम काय सांगतो की इन्स्क्रायब अँगलचं मेजरमेंट जे असतं ते त्यानं इंटरसेप्ट केलेले आर्कचा हाफ असतं म्हणजे वन एटीच्या हाफ म्हणजे हा नाईन्टी येणार त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतो की जो अँगल सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झाला आहे हा जो अँगल एबीसी आहे या आर्क एबीसी मध्ये इन्स्क्राईब झाला म्हणजे सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झाला म्हणजे सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल हा नाईन्टी डिग्रीचा असतो हे प्रॉपर्टी सांगणार ही सेकंड करोलरी म्हणजेच या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितले पहा अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल इज अ राईट अँगल इथपर्यंत आपण तीनच गोष्टी महत्वाच्या शिकलो पहिला म्हणजे तो इन्स्क्राईबड अँगल ते पुन्हा दाखवतोय जो इन्स्क्राईब अँगल असतो तो इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो आणि त्यावर आधारित ह्या दोन कोरोलरी ते म्हणजे एकाच आर्कमधले अँगल कॉन्ग्रंट असतात किंवा सेमी सर्कलमध्ये जर आर्क असेल तर तो, तो राईट अँगल असतो आता यावर आधारित जी काही उदाहरणं आहेत ती पाहूया फर्स्ट क्वेश्चन काय पहा इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल ओ सेंटर असलेल्या या सर्कलमध्ये ह्या एबी बी कॉर्डची लेंथ रेडियस एवढी आहे म्हणजेच ए बी हा ओ एवढा आहे किंवा एवढा आहे म्हणजेच हा ट्रायगलच्या तिन्ही साईड सेम आहेत असं त्यांना म्हणायचं देन फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग आपल्याला दोन अँगल आणि दोन आर्कची ची मेजरमेंट आहेत ते जर आपण नंतर बघूया एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची थोडीशी इथं थो फिगर खाली जी काढल्या तिथं बघा जेव्हा एखादा असं सेंट्रल अँगल दिलेला असतो त्यावेळी आपण हा जो ट्रँगल तयार होतो म्हणजे सेंट्रल अँगलच्या दोन साईड आणि कॉर्डची एक साईड असा जो ट्रँगल तयार होतो तो नेहमी आयसोसला ट्रँगल असतो एवढं डोक्यात ठेवायचं कारण या रेडियसला ही रेडियस इक्वल आली त्यामुळे साजिक या अँगलला हा अँगल कॉन्क्रंट होतो परंतु याच्यात जर जादा जा काही इन्फॉर्मेशन दिली तर याचा टाईप बदलू शकतो जसं की आत्ता आपल्याला असं सांगितलंय की ही जी कॉर्ड ए बी आहे ती रेडियस एवढी आहे याचा अर्थ तिन्ही साईड सेम झाल्या म्हणजे हा आयस पण पुढे गेला म्हणजे हा ट्रँगल इक्विलॅटरल झाला मग इक्विलॅटरल आहे याचाच अर्थ प्रत्येक अँगल हा सिक्स्टी डिग्रीचा असेल म्हणून आपण या फिगरमध्ये काय म्हणू शकतो पहा जेवढा ओ ए आहे तेवढा ओबी असेल बिकॉज ऑफ रेडिया ऑफ सेम सर्कल परंतु त्यांनी क्वेश्चनमध्ये अशी माहिती दिलेली आहे की कॉर्ड एबी सुद्धा रेडियस एवढा आहे म्हणजे सुद्धा तेवढाच आला म्हणजेच हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल झाला हा ट्रायंगल जर इक्विलॅटरल असेल तर आपण मग काय करू शकतो हा अँगल सिक्स्टी डिग्री आहे सांगू शकतो हा सिक्स्टी डिग्रीचा आहे आणि हा सिक्स्टी डिग्रीचा आहे आता आपल्याला ज्या ज्या गोष्टी विचारलेल्या आहेत त्या पाहूया आपल्याला पहिल्यांदा काय विचारलं आहे बघा याच्यामध्ये अँगल ए ओ बी असा विचारलेला आहे अँगल ए ओ बी जो आत्ताच आपण सिक्स्टी डिग्री फाइंड आउट केला म्हणजे आपण तो सिक्स्टी डिग्री इथं लिहू शकतो बरोबर सेम वे आपल्याला सेकंड सांगितलं अँगल ए सी बी ए सी बी आता ए सी बी दोन मिनिटांनी सांगतो आपण पहिल्यांदा एक काम करूया आर्क ए बी बघूया आर्क ए बी हा करस्पॉन्डिंग आर्क आहे या सेंट्रल अँगलचा मग हा सिक्स्टी ए म्हणजे हा आर्क सुद्धा सिक्स्टी डिग्रीचा असेल आणि याच्या हा असतो तो म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल असतो म्हणजे ए सी बी म्हणजेच तो थर्टी डिग्रीचा असेल आणि फायनली विचारलेला आहे आर्क आर ए सी बी की आहे म्हणजे हा रिमेनिंग आर्क जो मेजर आर्क आहे तो विचारलेला आहे तर आपण मग तो संपूर्ण सर्कलमधून जर मायनर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला हा सुद्धा मिळू शकतो म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला हे एक्झाम्पल कशा पद्धतीनं सोडवायचं आहे याची सेंट्रल आयडिया आली असेल मग आता आपण टप्प्याटप्प्याने जर सोडवत जायचं असू तर पहिल्यांदा तो ट्रँगल इक्विलॅटरल होतोय होतो आहे हे सांगायला पाहिजे मग त्यासाठी त्या रेडिया इक्वल आहेत आणि ते ए बी हा इक्वल दिलेला आहे तिथून आपण सुरुवात करूया इन सर्कल विथ सेंटर ओ त्यांनी असं सांगितलेलं की जेवढा ए बी आहे तोच ओ ए आणि ओ ला इक्वल आहे ही क्वेश्चनमध्ये माहिती दिली म्हणून त्याला आपण घेऊन असं म्हणू दयारफोर आपण असं म्हणतोय हा जो ट्रँगल ओ ए बी जो आहे इज अॅन इक्विलॅटरल ट्रायंगल हा जर इक्विलॅटर अँगल असेल तर तो प्रत्येक अँगल इक्वल असायला पाहिजे जो सिक्स्टी डिग्रीचा असेल दरफोर आपल्याला काही प्रत्येक लागत नाही आपल्याला फक्त एओबी आवश्यक आहे दरफोर म्हणतोय अँगल एओबी जो आहे तो सिक्स्टी डिग्री असेल अँगल ऑफ इक्विल ट्रँगल म्हणजे हा एओबी सिक्स्टी डिग्रीचा झाला जे आपली पहिली इन्फॉर्मेशन मिळाली सेकंड जरी एसीबी पाहिजे असेल तर त्याच्यावरून आपण पहिला आपण आर्क शोधूया नाव म्हणू आपण नाव हा जर एओबी सिक्स्टीचा असेल तर आर्क ए बी सुद्धा सिक्स्टीचा आहे दॅट इज मीन्स मेजर ऑफ आर्क ए बी हा जो असेल तो मेजर ऑफ अँगल एओबी एवढा असेल बिकॉज ऑफ मेजर ऑफ सेंट्रल अँगल किंवा मेजर ऑफ मायनर आर्क म्हटलं तरी चालतंय कारण मायनर आर्कचं मेजरमेंट हे सेंट्रल अँगल एवढं असतं या पद्धतीनुसार आपण म्हणू शकतो हो की मेजरमेंट ऑफ आर्क जो ए बी आहे जो मायनर आर्क आहे तो सिक्स्टी डिग्रीचा असेल म्हणजे हा सिक्स्टी झाला म्हणून हा सिक्स्टी झाला आता आपल्याला सांगितले की हा एसीबी किती असेल ह्या सिक्स्टीच्या हाफ थर्टी असेल परंतु जेव्हा आपण इन्स्क्राईबड अँगल थेरम वापरणार तेव्हा कोणता इन्स्क्राइबड अँगल आणि त्याने कोणाला इंटरसेप्ट केले ते लिहायला पाहिजे त्यासाठी लिहितोय नाव जो अँगल एसीबी आहे इज अन इन्स्क्रायब्ड अँगल अँड आर्क AB is इज इंटरसेप्टेड बाय इट बघा काय वाक्य लिहिलंय की ह्या आर्कनं याला इंटरसेप्ट केलंय हा इन्स्क्राईब्ड अँगल आहे एकत्रित जर तुम्ही वाक्य लिहिणार असाल इन्स्क्राइब्ड अँगल एसीबी इंटरसेप्ट द आर्क एबी तरीही चालेल म्हणजेच आपण म्हणू शकतो की हा जो अँगल एसीबी आहे त्याचं मेजरमेंट जे आहे ते, ते हा असेल आर्क ए बीच्या म्हणजे इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतं कारण आत्ताच आपण ते जो थेरम शिकलो आहे इन्स्क्राईब्ड अँगल थेरम तुम्ही इथं पूर्ण शब्दामध्ये लिहा मला आर्क के बी सिक्स्टी डिग्रीचा मिळालेला आहे दॅट इज मीन्स वन हाफ इन्टू सिक्स्टी म्हणजे तो थर्टी डिग्रीचा मिळेल हे सेकंड जी व्हॅल्यू पाहिजे होती ती मिळाली आपल्याला आणि फायनली आम्हाला असं विचारलेलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ आर के ए सी बी हा बी पाहिजे असेल तर सर्कलमधून हा ए बी सब करायला पाहिजे म्हणून फायनली लिहूया नाव मेजर ऑफ आर्क ए सी बी म्हणजे मेजर आर्कचं मेजरमेंट पाहिजे असेल तर थ्री सिक्स्टीमधून मायनर आर्क जो आहे म्हणजेच मेजर ऑफ आर्क ए बी संपूर्ण सर्कलमधून ए बी कमी केला म्हणजेच ए सी बी राहणार म्हणजेच थ्री सिक्स्टी मायनस थर्टी सबस्टार्ट केला आपण सॉरी ए बीचं मेजरमेंट जे थर्टी नव्हे सिक्स्टी डिग्री आहे म्हणजेच तो आपल्याला थ्री हंड्रेड डिग्री मिळून जाईल अतिशय साधा प्रश्न होता हा ट्रायगल इक्विलॅटरल दाखवल्यामुळे प्रत्येक अँगल सिक्स्टीचा झाला त्यामुळे सेंट्रल अँगल सिक्स्टी म्हणून करस्पॉन्डिंग मायनर आर्क सिक्स सिक्स्टी त्यावरून जो अल्टर इन्स्क्राईब अँगल आहे तो थर्टी आणि हा रिमेनिंग जो आर्क होता तो सिक्स्टी सबट्रॅक्ट झाला थ्री सिक्स्टीमधून म्हणजे थ्री हंड्रेड आलेला आहे अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण पाहूया इन फिगर मेजर ऑफ आर्क एन एस इज इक्वल टू वन ट्वेंटी फाय डिग्री हा जो आर्क एन एस दिसतो तो वन ट्वेंटी फाय डिग्रीचा आहे मेजर ऑफ आर्क एफ थर्टी सेवन डिग्री हा थर्टी सेवन डिग्रीचा आहे देन फाईन एन एम एस एन एम एस हा जो एम अँगल आहे याचं मेजरमेंट विचारलेलं आहे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये बरेचसेच विद्यार्थी जो एक शॉर्टकट आहे तो वापरतात तो फक्त तुम्ही टॅली करण्यासाठी वापरा उदाहरणाची पद्धत म्हणून ती मेथड वापरायची नाहीये टॅली करण्यासाठी म्हणजे काय जर असा अँगल बाहेर असेल आणि त्यानं जर दोन दोन आर्क इंटरसेप्ट केले असतील तर या दोघांच्या सप्ट्रॅक्शनच्या हाफ याचं मेजरमेंट असतं म्हणजे वन ट्वेंटी फाय मायनस थर्टी सेवन त्याच्या हाफ त्याचा आन्सर येईल पण आपण त्या पद्धतीनं मानणार नाही आहे आपल्याला इन्स्ट्रायबड अँगल थेरम वापरून याची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल आता हा जो आर्क एन एस आहे जो वन ट्वेंटी फाय डिग्री दिलेला आहे थोडसं मी तिथं इंडिकेट करतोय म्हणजे लक्षात येईल हा जो आर्क एन एस आहे जो आम्हाला वन ट्वेंटी फाईव्ह डिग्री दिलेला आहे आणि हा जो आर्क ई एफ आहे जो आम्हाला थर्टी सेवन डिग्री दिलेला आहे आणि आम्हाला आता हा अँगल एम शोधायचा आहे त्यासाठी आपण एक काम करूया हा आर्क जो एन एस आहे तो ज्यानं इंटरसेप्ट झालाय म्हणजे याला ज्या अँगलने इंटरसेप्ट केलेला आहे असा एखादा अँगल क्रिएट करूया त्यासाठी आपण एक तर ई एस जॉईन करूया अदरवाइज एफ एन जॉईन करूया सपोज मी ईएस जॉईन केला हा जर ई एस जॉईन केला तर काय होतं पहा ई जवळ आपल्याला इथं एक अँगल दिसेल जो इन्स्क्राईब अँगल आहे मग या अँगलने याला इंटरसेप्ट केलं म्हणजे हा वन ट्वेंटी फाय चा हाफ असेल सेम वे इथे ई एस जवळ सुद्धा एक अँगल दिसतो तो सुद्धा इन्स्क्राईब्ड अँगल आहे ज्याने एफ ला इंटरसेप्ट केलेलं पण या दोन ठिकाणी पहिल्यांदा आपण इन्स्क्राईब्ड अँगल थेरम वापरू आपल्याला उदाहरण आपोआप सुटत जाईल म्हणजे आपण आता इथं फक्त काय केलं पहा सेगमेंट ई एस जॉईन केला म्हणजे तो आपण इथं लिहूया वी जॉईन सेगमेंट ई एस हिअर वी जॉईन सेगमेंट ई एस असं आपण म्हणू त्यामुळे आता आपल्याला हा जो अँगल दिसतो एस दॅर -E फॉर इन्स्क्राईब्ड अँगल ई एस हा जो एस आहे त्यानं एन एस ला इंटरसेप्ट केलाय इंटरसेप्ट दी आर्क इंटरसेप्ट दी आर्क एन एस याचाच अर्थ या अँगलनं या, या आर्कला इंटरसेप्ट केलंय मग इन्स्क्रॅब अँगल थेअरम सांगतो की इंटरसेप्टेड आर्कच्या तो हाप असतो देअर फॉर वी से दॅट मेजर ऑफ अँगल एस जो असणार आहे तो हाप असेल कुणाच्या त्यानं ज्याला इंटरसेप्ट केला आहे त्याच्या हाप असेल दॅट इज मीन्स मेजर ऑफ आर्क एन एस बिकॉज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेअरम तुम्ही पूर्ण शब्दामध्ये लिहा मग आता आम्हाला एन एस आहे ऑलरेडी त्याची जर व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली वन हाफ इंटू वन ट्वेंटी फाईव्ह इथं पॉईंटमध्ये काढण्याची गरज नाही आहे कारण थोड्या वेळानं लक्षात येईल हे तसंच ठेवूया एवढं डिग्री मेजरमेंट ह्या अँगलचं आलं ई अँगलच आलं सेम वे आपण हा यस अँगल सुद्धा इन्स्क्राईब्ड आहे त्याची पण माहिती लिहूया त्यासाठी आपण म्हणतोय सिमिलरली जो अँगल ई एस एफ दिसतो अँगल जो ई एस एफ दिसतो तो सुद्धा इन्स्क्राईब्ड अँगल आहे इंटरसेप्ट दी आर्क इंटरसेप्ट दी आर्क त्यानं ई एफला इंटरसेप्ट केलेला आहे म्हणजे इन्स्क्रायब्ड अँगल ई एस एफ ला इंटरसेप्ट केलं याचाच अर्थ हा जो अँगल आहे तो सुद्धा याच्या हाफ असेल दॅर फॉर मेजर ऑफ अँगल ई एस एफ इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ई एफ याला कारण आपण देणार आहोत इन्स्क्राइब्ड अँगल थेरोम मग आपल्याला ई एफ आर हा थर्टी सेवन डिग्रीचा दिलेला आहे याचाच अर्थ वन हाफ इन टू थर्टी सेवन दॅट इज मीन्स थर्टी सेवन अपॉन टू डिग्री हे त्याचं मेजरमेंट झालं आत्ता आपण या माहितीवरून काय शोधलं की अँगल ई e किती आहे आणि अँगल एस किती आहे परंतु आम्हाला जो विचारलेला आहे तो अँगल एन एम एस म्हणजेच एम अँगल विचारलं आहे थोडं इथं ऑब्झर्व जर फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की हा ई अँगल जो एंगल या ट्रँगलचा एक्स्टेरियर अँगल आहे एस इंटेरियर आहे एम सुद्धा इंटेरियर आहे आणि या एक्स्टेरियरचे हे दोन्ही रिमोट इंटेरियर आहेत मग आपण रिमोट इंटेरियर अँगल थेअर म्हणजे सेवन स्टँडर्डपासून शकतो आहे त्यामध्ये काय सांगितलं की याचं जे मेजरमेंट असतं ते या दोघांच्या मेजरमेंट एवढं असतं म्हणजे त्याच्या समेशन एवढं असतं मग ती प्रॉपर्टी जर इथं वापरली तर आपल्याला एमचं मेजरमेंट मिळू शकतं म्हणून आपण इथं म्हणणार आहोत नाव इन ट्रायंगल जो ट्रँगल आपण पाहणार एमईएस एस त्याच्यामध्ये हा जो अँगल एनईएस एस जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे अँगल एस इज एक्सटेरियर अँगल तो जर एक्सटेरियर अँगल असेल तर त्याचा मेजर ह्या दोघांच्या समेशन एवढं असणार दॅट इज मीन्स अँगल ई एम एस प्लस अँगल ई एस एम या दोघांचं मेजरमेंट म्हणजेच अँगल हा जो बाहेरचा एनई एस आहे तेवढा असेल बिकॉज द रिमोट इंटेरियर अँगल थेरम रिमोट इंटेरियर अँगल थेरम असं पूर्ण शब्दामध्ये तुम्ही लिहा मग आता ई एम एस म्हणजेच आम्हाला एम अँगल शोधायचा आहे तो तसाच लिहू म्हणजेच अँगल ई एम एस तसाच ठेवतोय प्लस ईएसएम म्हणजेच हा एस अँगल जो आपण इथं शोधलेला आहे थर्टी सेवन अपॉन टू इज इक्वल टू एनई एस म्हणजेच आपण मगाशी शोधला आहे वन ट्वेंटी फायू अपॉइंट टू मग हे पॉईंटमध्ये यासाठी नाही काढलं की आता इथं ॲडिशन सबट्रॅक्शन करताना याच्या डिनॉमिनेटर सेम येतील म्हणजेच हा अँगल ई एम एस शोधला शोधायचा असेल तर थर्टी सेवन अपॉइंट टू राईट साईडला शिफ्ट करूया म्हणजेच वन ट्वेंटी फाय अपॉइंट टू मायनस थर्टी सेव्हन अपॉइंट टू सेम डिनॉमिनेटर आहे तोच घेऊया वन ट्वेंटी फायू मायनस थर्टी सेवन होईल म्हणजेच याची सबट्रॅक्शन जर केली आपण सेवन प्लस एट फिफ्टीन कॅरी ऑन वन फोर प्लस ए ट्वेल्व्ह म्हणजे एटी एट अपॉन टू होईल दॅट इज मीन्स अँगल ई एम एस जो आहे तो आम्हाला फोर्टी फोर डिग्रीचा होईल फक्त याला ई एम एस म्हणण्याच्याऐवजी आपण संपूर्ण सर्कलचा विचार केला तर एन एम एस म्हणणार आहे दॅट इज मीन्स म्हणणार आपण हा जो अँगल एन एम एस आहे जो फोर्टी फोर डिग्रीचा असेल म्हणजे सुरुवातीला या वन ट्वेंटी वरून हा ई अँगल शोधला इथल्या थर्टी वरून हा अँगल एस शोधला आणि रिमोट इंटेरियर अँगलच्या थेरम वापरून आपण हा अँगल एम शोधला जो फोर्टी फोर डिग्रीचा असेल सेम अशाच पॅटर्नवरचं अजून एक उदाहरण पाहूया इन फिगर कॉर्ड्स ए सी अँड डी इंटरसेक्ट ऍट बी हा कॉर्ड ए सी आणि हा जो डी आहे तो एकमेकांना बी मध्ये इंटरसेक्ट करतो इफ अँगल ए बी इज वन हंड्रेड अँड एट डिग्री अँगल ए बी हा वन हंड्रेड अँड एट डिग्री दिलाय आर्क ए नाईन्टी फाईव्ह डिग्रीचा आहे आणि आर्क डी सी विचारलेला आहे एक थोड्या वेळासाठी हे उदाहरण बाजूला ठेवूया एक साधी कन्सेप्ट असं समजून चाला जर तुम्हाला आर्क एई दिलेला आहे आर्क डी सी दिलेला आहे आणि तुम्हाला यापैकी एखादा अँगल म्हणजे हा एबीई किंवा डी बी विचार सी विचारलेला आहे म्हणजे जसं या पूर्वीच्या उदाहरणामध्ये म्हणजे आपल्याला हिंट लक्षात यावी म्हणून मी ते उदाहरण पुन्हा एकदा दाखवतं म्हणजे हा असा प्रकार आहे की या अँगलमुळं हे दोन दोन आर्क इंटरसेप्ट होतात फक्त हा अँगल सर्कलच्या इंटेरियर पार्टमध्ये झाला आहे आणि या अगोदरच्या उदाहरणामध्ये म्हणजे इथं तो एक्स्टेरियरमध्ये तो अँगल तयार झाला आहे एक्स्टेरियरमध्ये असेल तर या दोन आर्कच्या सबट्रॅक्शनच्या हाफ जसं वन ट्वेंटी फाय मायनस थर्टी सेवन म्हणजेच एटी एट येणार त्याचा हाफ म्हणजे फोर्टी फोर येणार हे टॅली करण्यासाठी सेम वे समजा हे प्लेन एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला एईचं मेजरमेंट देतील डी सीचं मेजरमेंट देतील आणि हा अँगल ए बी ई विचारतील त्यावेळी आपण साजिकच आहे कुठला तरी एखादा कॉर्ड जोडून घ्यायचा सपोज मी हा एडी कॉर्ड जोडला तर मग आपण काय करू शकतोय की या एईच्या आधारे त्याचा जो हाप आहे म्हणजे इन्स्क्रायब अँगल डी च्या हाप असेल सेम वे डी सी चा हाप म्हणजे हा अँगल ए असेल आणि हे दोन अँगल शोधले की आपण बी सांगू शकतो फक्त या उदाहरणामध्ये काय केलंय हे दोन आर्क द्यायचे म्हणजे आतला अँगल देऊन एक आर्क देऊन दुसरा विचारलेला आहे म्हणजे हा जो आर्क एई दिला आहे तो नाईन्टी फाईव्ह डिग्रीचा दिलेला आहे अँगल बी हा वन हंड्रेड अँड एट डिग्रीचा दिला आहे आणि तुम्हाला हा आर्कच डी सी विचारलाय म्हणजे थोडंसं उलट पद्धतीने जावं लागेल आपल्याला मग जिथं दिलेलं आहे तिथून आपण सुरुवात करूया ॲट फर्स्ट आपण हा जो आ, एडी कॉर्ड आहे जॉईन केला ते लिहायला पाहिजे हिअर वी जॉईन सेगमेंट ए डी आता आपण काय सुरुवात करू शकतो पहा जो कॉर्ड माहित आहे ज्याची आज सॉरी जो आर्क माहित आहे तिकडून सुरुवात करूया आर्क एई नाईन्टी फाय डिग्री माहित आहे म्हणजे त्याच्या हाफ हा अँगल डी असेल बिकॉज दिस इज द इन्स्क्राईब अँगल अँड दिस अँगल इंटरसेप्ट द आर्क ए त्यामुळे इथं लिहितोय नाव इन्स्क्राईब अँगल ए डी ई इंटरसेप्ट द आर्क ए म्हणजे त्यानं एईला इंटरसेप्ट केलेला आहे म्हणजेच हा अँगल या आर्कच्या हाफ असेल देअर फोर वी राईट हिअर मेजर ऑफ अँगल ए डी ई जो हाप असणार आहे कुणाच्या मेजर ऑफ आर्क एईच्या बिकॉज दिस इज द इन्स्क्राईब्ड अँगल थेरम या पद्धतीने आपण म्हणू शकतो मग आर्क दिला की अँगल सांगू शकतो अँगल दिला की आर्क सांगू शकतो आम्हाला आर्कचं मेजरमेंट नाईंटी फाय दिलेलं आहे दॅट इज मीन्स वन हाफ इन टू नाईंटी फाय इथं पॉईंटमध्ये भाग न लावता मी तसंच ठेवतो आहे नाईन्टी फाईव्ह अपॉइंट टू एवढे डिग्री मेजरमेंट असेल हे अँगल डीचं असेल आता आपल्याला डीचं मेजरमेंट माहीत झालं बी ऑलरेडीच माहीत आहे आपण डी सी माहीत असता तर ए शोधला असता परंतु आता या ट्रँगलवरून ए शोधू शकतो जसं यापूर्वीच्या उदाहरणात पाहिलं की कोणत्या ट्रँगलमध्ये कोणता एक्सटेरियर अँगल आहे इथं हा एक्स्टेरियर अँगल होतो म्हणजे जर तुम्ही ट्रँगल पाहिला हा ट्रँगल ए बी डी पाहिला तर हा इंटेरियर आहे हा इंटेरियर हा एक्सटेरियर आहे हा एक्स्टेरियर रिमोट इंटेरियरच्या बेल्जेवडा असतो म्हणजेच त्या नियमाचा वापर करून इथं लिहिणार आहे नाव इन ट्रॅंगल ए बी डी एबीडीचा जर विचार केला तर तो बाहेरचा जो अँगल ए बी ई आहे इज अन एक्सटेरियर अँगल मग तो जो एक्सटेरियर अँगल आहे तो आतल्या दोघांच्या एवढा असतो दॅट इज मीन्स मेजर ऑफ अँगल आता आतला म्हणजेच ए डी बी प्लस हा डी ए बी या दोघांची जी मेजरमेंट असतात त्याची सम कुणा एवढी असणार एक्सटेरियर एवढा म्हणजेच ए बी एवढा असेल मग आम्हाला ए बी दिलेला आहे वन हंड्रेड अँड एट डिग्री ए डीई ए e. डीई ज्यालाच e. आपण ए डी बी असं म्हणतो जो एडी बी आपण आपण मिळवलेला आहे नाइंटी फाईव्ह अपॉइंट टू आहे म्हणजेच डी अँगल नाइंटी फाईव्ह अपॉइंट टू डिग्री आहे प्लस मग आपल्याला जो तो डी ए बी मिळून जाईल आता हा डी ए बी मिळवायचा असेल तर नाईंटी फाईव्ह अपॉन टू राईट साईडला आपण शिफ्ट करू म्हणजेच काय होईल मेजर ऑफ अँगल डी ए बी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एट अपॉइंट वन म्हणतो मायनस नाईन्टी फाईव्ह अपॉइंट टू होईल इथं डिनॉमिनेटर्स सेम नसतील तर करून घेऊया टू हंड्रेड अँड सिक्स्टीन अपॉइंट टू होईल याच्याऐवजी मायनस नाईन्टी फाईव्ह अपॉइंट टू होईल म्हणजेच काय होईल पहा डिनॉमिनेटर तसाच लिहितोय सिक्स मायनस फाईव्ह वन नाईन प्लस टू इलेवन आणि हे वन म्हणजेच मेजर ऑफ अँगल जो डी ए बी मिळेल आपल्याला म्हणजेच ए अँगल जो मिळेल तो वन ट्वेंटी वन अपॉन टू डिग्री मिळेल म्हणजे आम्हाला हा ए मिळाला म्हणजे नाइन्टी फाईव्ह जो आर्क दिलेला होता आर्क डी जो दिलेला होता ए जो दिलेला होता नाईन्टी फाईव्ह डिग्री त्याच्या हाफ हा डी अँगल आला बी माहीत आहे त्याच्याहून हा ए मिळवला परंतु हा ए जो अँगल आहे तो डी सी च्या हाफ आहे इन्स्क्राइब्ड नुसार म्हणजे याच्या आधारे आपण आता डी सी मिळवू शकतो म्हणजे पुन्हा जे आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे इन्स्क्राईब्ड अँगल डी एसी कुणाच्या यानं कुणाला इंटरसेप्ट केले ते लिहायला पाहिजे नाव म्हणूया आपण इन्स्क्राईबड अँगल नाव इन्स्क्राईब अँगल ए म्हणजेच डी ए सी हा जो डी ए सी आहे तो यानं इंटरसेप्ट केलेला आहे इंटरसेप्ट दी आर्क कुणाला इंटरसेप्ट केला आर्क आर्कडी सीला इंटरसेप्ट केला म्हणजेच हा अँगल या आर्कच्या हा असेल देअर फॉर आपण म्हणू मेजर ऑफ अँगल डी ए सी जो आहे तो वन हाप असेल मेजर ऑफ आर्क डी सी आता पुन्हा अँगल दिलं तर आर्क शोधू शकतो आर्क दिला तर अँगल शोधू शकतो हा जो नियम आहे त्याला आपण कारण द्यायचं आहे इन्स्क्राईब अँगल थेरम आता आपल्याला अँगल दिलाय नेहमी आर्क देऊन आपण अँगल काढतो तर आता अँगल माहीत झाला आहे डी सी म्हणजेच डी ए बी जो वन ट्वेंटी वन अपॉन टू आलेला आहे आणि मग बाकीचा पार्ट आपण आहे असं लिहूया म्हणजे आर्क डी सी आपल्याला मिळून जाईल हा टू जो आहे तो लेफ्ट साईड आल्यानंतर ले मल्टिप्लाय होईल किंवा दोन्ही डिनॉमिनेटर असे कॅन्सल केले तरी चालतात म्हणजेच वन ट्वेंटी वन इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क डी सी मिळेल मग आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलेलं ते आहे फाईन मेजर ऑफ आर्क डी सी त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो उदयार फोर मेजर ऑफ आर्क जो डी सी असेल तो वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन डिग्रीचा असेल तुम्हाला या उदाहरणामध्ये दोन्ही आर्क ऐवजी एक आर्क आणि एक अँगल दिला त्याच्यावरून दुसरा आर्क म्हणजे थोडंसं मिक्स प्रकार इथं केलेलं होतं परंतु अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायचा हवं तर तुम्ही इथं टॅली करू शकता जसं मगाशी आपण सांगितलं की जर अँगल आत तयार होत असेल तर या दोन आर्कच्या बेरजेच्या निम्मा येतो आत असेल तर आणि बाहेर असेल तर वजा बाकीच्या निम्मा म्हणजे हा नाईन्टी फाय त्यांनी दिलेला होता हा वन ट्वेंटी वन आपण शोधला आपण जर हिची साईडला रफ केलं म्हणजेच काय करूया पहा वन ट्वेंटी वन आणि नाइंटी फाय याची सम केली तर फाईव्ह प्लस वन सिक्स नाईन प्लस टू इलेवन कॅरी ऑन वन टू हंड्रेड अँड मग त्याच्या हाफ केला तर वन हंड्रेड अँड एट जो तिने दिलेला आहे असं प्लेन एक्झाम्पल देतील किंवा मिक्स देतील तो मला ती लक्षात यायला हवी आता याच प्रॉपर्टीवर आधारित एक छोटंसं प्रूफ आहे ते बघूया इन फिगर सेगमेंट आर एस डायमीटर ऑफ दी सर्कल विथ सेंटर ओ हा जो आर एस आहे तो डायमेटर दिलेला आहे सर्क सर्कलचा सेंटर ओ आहे पॉईंट टी लाइज इन द एक्सटेरियर ऑफ दी सर्कल एक्सटेरियर पार्टमध्ये हा टी पॉईंट आहे देन प्रूव्ह दॅट अँगल आर टी एस इज अन अॅक्यूट अँगल अँगल आर टी एस जो जॉईन करायला हवा हा जो जॉईन केला हा आर टी आणि टी एस जॉईन करूया आपण हा जो अँगल आर टी एस सांगितलेला आहे तो अक्यूट अँगल हे प्रूव्ह करायचं आहे आता आर टी हा सेगमेंट जॉईन केल्यानंतर जो सर्कलला इंटरसेक्ट करतो त्याला आपण एखादं नाव देऊ सपोज दिस इज पॉईंट पी एस आता अँगल आर टी एस डायरेक्ट अॅक्यूट नाही होणार त्यासाठी ते आपण पी हा कनेक्ट करायला पाहिजे म्हणजे त्याच पद्धतीनं आपण अजून एक कन्स्ट्रक्शन वाढू आपण हा पीएस पण जॉईन करून घेऊ म्हणजे इथंपर्यंत आपण कन्स्ट्रक्शन केली म्हणजे सेगमेंट आर टी जॉईन केला जो सर्कलला मध्ये इंटरसेक्ट होतो टी एस जॉईन केला एज वेल एज पी एस जॉईन केलं थोडस फिगर ऑब्झर्व्ह केली तर लक्षात येईल की हा आर ए एस डायमिटर असल्यामुळं आर पी एस हा सेमी सर्कल होतोय त्यामुळे अँगल पी हा नाईन्टी डिग्री होणार आहे आणि हा जर ट्रॅंगल पी टी एस पाहिला तर या पीटीएस मध्ये तो पी जो अँगल बाहेर चाला तो ट्रॅंगलचा एक्सटेरियर होतो हा ट्रँगलचा एक्सटेरियर अँगल आहे मग हा एक्सटेरियर अँगल म्हणजे या दोघांचे एवढा असणार जसं आता आपण उदाहरणात पाहत होतो किंवा दुसरी प्रॉपर्टी अशी सांगते या दोघांचे एवढा हाय म्हणजे हा नक्कीच या दोघांपेक्षा मोठा आहे परंतु याचाच मेजरमेंट नाईन्टी डिग्री आहे म्हणजे या दोघांचं मेजरमेंट पेक्षा कमी असेल म्हणजेच हे दोन्ही अँगल अॅक्यूट असतील म्हणजे टी पण अॅक्यूट असेल एस पण अक्युट असेल मग आम्हाला तोच विचारलेला आहे पीटीएस ज्यालाच आपण आरटीएस असं म्हणणार आहे जो ॲक्यूट अँगल असणार आहे म्हणून आपण आता हे प्रूफ करत असताना सुरुवातीला लिहूया जे प्रूव्ह आहे ते लिहू टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करत असताना सांगितलं त्यांनी की हा जो अँगल आर टी एस आहे इज अन अॅक्युट अँगल हा अॅक्युट अँगल प्रूव्ह करायचा आहे आपण जी कन्स्ट्रक्शन केलेली आहे ती पहिल्यांदा लिहूया आपण काय केलं जॉईन सेगमेंट आरटी एंड टी एस ओके आता आरटी टी एस जॉइन के आरटी जिथे इंटरसेक्ट करते सर्कलला तो पॉइंट पी है अपनू से आर टी इंटरसेक्ट दी सर्कल एट पॉइंट पी ऑल्सो जॉइन सेगमेंट पी एस म्हणजे कन्स्ट्रक्शन काय लिहिलं पहा आपण सेगमेंट आर टी जॉईन केला टी एस जॉईन केला आर टी जॉईन केल्यानंतर सर्कलला जिथे इंटरसेक्ट होतो तो पॉईंट पी आहे म्हणून आपण पी एस सुद्धा जॉईन केला ही आपली कन्स्ट्रक्शन झाली आता आपल्याला प्रूफ करायचं आहे तर प्रूफ करत असताना आपण हा रिमोट इंटेरियर किंवा एक्सटेरियर अँगलचा जो थेरम वापरला तो नंतर वापरायचा ॲट फर्स्ट आपण हा नाईन्टी कसा होतो ते सांगायचं आहे मग त्यासाठी आता लिहूया इन सर्कल विथ सेंटर ओ सेगमेंट आर एस इज द डायमिटर सेगमेंट आर एस हा आपल्याला डायमिटर दिला आहे याचाच अर्थ तो वरचा सेमी सर्कल असेल खालचा सेमी सर्कल असेल म्हणजे आर पी एस सुद्धा सेमी सर्कल आणि हा खालचा आर एस सुद्धा सेमी सर्कलच आला दॅट इज मीन्स आपण म्हणू शकतो जो अँगल आर पी एस असेल तो नाईन्टी डिग्री असेल बिकॉज अँगल इन्स्क्राईब्ड इन सेमी सर्कल अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल म्हणजे आता हा आम्हाला नाईन्टी मिळाला पण हा या दोघांपेक्षा मोठा असतो कारण हा एक्स्टेरियर अँगल आहे ते सांगायला पाहिजे त्यासाठी आता आपण म्हणूया नाव अँगल हा जो आर पी एस येतो इज अन एक्स्टेरियर अँगल कुणाचा एक्स्टेरियर अँगल असेल ऑफ ट्रायंगल पी टी एस हा जो ट्रँगल पी टी एस आहे त्याचा एक्सटेरियर आहे म्हणजे हा त्या दोघांपेक्षा सुद्धा मोठा असणार आहे दॅट इज मीन्स आपण म्हणू शकतोय जो अँगल आर पी एस आहे तो साहजिकच मोठा असेल आतला कुठलाही अँगल त्याचा रिमोट इंटेरियर टी असो हो, किंवा यस असो आपल्या दृष्टीने टी पाहिजे आहे म्हणजेच अँगल पी टी मोठा असेल म्हणजेच हा आर पी एस जो आत्ता आपण माप शोधलो ते नाईन्टी डिग्री आहे नाइंटी डिग्रीपेक्षा स्मॉलर असेल तो म्हणजे अँगल पी टी एस असेल आता पीटीएस आहे म्हणजेच आर टी एस आहे दॅट इज मीन्स आपण म्हणू शकतो नाइन्टी डिग्री पेक्षा लेस असेल अँगल आर टी एस असेल म्हणजे पीटीएस आणि आरटीएस सेमच आहे सो वी से दॅट अँगल हा जो आर टी एस आला इज अँड अक्यूट अँगल असं आपण म्हणू शकतो बघा हे प्रूफ अतिशय छोटा आहे लक्षात येते का आपल्याला तिने हा बाहेरचा अँगल अक्यूट प्रूव्ह करायला सांगितलंय त्यासाठी पहिला हा नाइंटी प्रूव्ह केला कारण अँगल इन्स्क्राईब्ड इन सेमी सर्कल मग हा ट्रँगलचा एक्सटेरियर हा रिमोट इं, इंटेरियरपेक्षा नेहमी मोठा असतो ते कारण दाखवलं म्हणजेच नाईन्टी हा मोठा झाला याचाच अर्थ आतला छोटा झाला म्हणजेच तो अॅक्युट अँगल आहे या पद्धतीने आपण प्रूव्ह केलं तर या व्हिडिओमध्ये आपण इन्स्क्राईब्ड अँगल इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राईब्ड अँगल थेरम त्याच्या कोरल याविषयी आधारित उदाहरणं पाहिली याच प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सायक्लिक क्वाटर लॅटरल थेरम आणि त्यावरील आधारित जी उदाहरणं आहेत ती आहेत ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता दहावीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू